पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 18/12/2023 रोजी निर्गमित झालेला आहे. त्याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद यामधील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असलेल्या व एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 1/4/2010 आणि 5/7/2010 रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतुदीत तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विद्यापीठ उपविभागाच्या संदर्भातील अनुक्रमित दिनांक 28/12/2010 दिनांक 15/2/2011 रोजीच्या शासन निर्णय अन्वये तसेच तदनंतरच्या दिनांक 31/5/2023 रोजीच्या आदेशा अन्वये देण्यात आलेल्या लाभांप्रमाणेच आणि त्यामधील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून राज्यातील तंत्र शिक्षण संचालनालयाअंतर्गत असणाऱ्या अशासकीय अनुदानित पदवी पदविका संस्थेतील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर येथील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1/10/2006 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू करताना सदर कर्मचारी सेवा भरती संबंधित संस्थेमार्फत प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार आहे किंवा कसे याची खातरजमा करण्याची जबाबदारी संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांची राहील. वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 1/4/2010 आणि 5/7/2010 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदरची सुधारित आश्वासित प्रगती योजना दिनांक 1/10/2006 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी येणारा खर्च पुढील एका शीर्षकातून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आणि यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात विहित मार्गाने करण्यात यावी. मागणी क्रमांक W9/2203 तंत्र शिक्षण 112 अभियांत्रिकी तंत्र महाविद्यालय संस्था 0001 शासकीय अभियांत्रिकी व वास्तुशास्त्र महाविद्यालय वस्ती गृहांसहित अनिवार्य 01 वेतन 22/30/327/2 मागणी क्रमांक W3/2203 तंत्र शिक्षण 102 तंत्र शिक्षणासाठी विद्यापीठांना सहाय्य 1/2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर जेता रायगड यासाठी परिरक्षण अनुदाने कार्यक्रम 2203-0523 या लेखा शीर्ष अंतर्गत निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 351/23/03 दिनांक 30/8/2023 प्रमाणे अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. या संदर्भात दिनांक 18/12/2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.